मित्रांनो, या पेडगावच्या पारंपरिक मैदानामध्ये ज्या दोन महादेवांच्या नंदींनी जो किताब मिळवलाय एक नंबरचा, तो म्हणजे सरदार आणि माणिक. त्यांच्या माझ्याबरोबर आहे ही मानाची गदा आणि त्यांचे दोन मालक. तर आपण आज त्यांची संवाद साधूया. दादा, सगळ्यात महत्वाचं तुमचं अभिनंदन दोघांचं पण. दादा, काय विषय होता आजचा तुमच्यासाठी? आज आमच्यासाठी असा विषय होता, समीरबाईचा बैल माणिक आणि सरदार आहे आई विजय मध्यनी नियोजन केलंय, आज एक नंबर करील अशी. म्हणजे सकाळीच मी तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगितलंच होतं, तरी सुद्धा काल गट पळाला आणि शेमी कडनी पळून राहिली गाडी, त्याच वेळेस समजलो की आज आपला 110% नंबर एक आहे. समीर दादा, बैल जेव्हा इथे आणला, पैरा होत होता, त्याच्या अगोदरचा विषय पैरा होत होता, तो कसा विषय होता? तो कसा म्हणजे 4-5 महिने झाला आमच्या डोक्यात आहे की सरदारची माणिकची गाडी पळवल तेव्हा एक नंबर होणारच. पण काल जी गाडी पळवली आम्ही, तिथं समजलं की 100% एक नंबर आपली गाडी करते तिथं. जेव्हा बैल समोरासमोर येतात, काय विषय असतो मालकांचा पण आणि बैलांचा पण? काय विषय मालकांचा म्हणजे कसं आहे, मालकांचं पण मन साफ पाहिजे. नंतर दुसऱ्या मालकाचं मत नसायचं आमच्या बरोबर पळवायचं, म्हणजे तिथं गाडी बसत नाही, गटाला लागणार, सीमेला पडणार, काय तर घोटाळा होऊन मारखाणार. दोन्ही मालक मन मिळावे त्यामुळे गाडीने एक नंबर केला. अशी पारंपरिक मैदानं होतात जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटत असतात, बैल बैलाचं काम करतो, मालक पण सगळे आपापल्या ठिकाणी असतात, काय विषय असतो तो एकमेकांबद्दलचा? काय विषय म्हणजे कसं आहे की बैलगाडी क्षेत्राचं असं की यात खुन्नस करून चालत नाही. आज आपला पळतोय, उद्या दुसऱ्याचा टॉपला पळ, आपला थोडा कमी पळ, तर एकमेकाशी संपर्कात राहणं आणि खुन्नस नसली पाहिजे. बरोबर, म्हणजे पुढे पायरा होती त्या गाडीचा. आपण आता बोलत होतो तुमचा एक सिंगम बैल घरचा, पण त्या व्यतिरिक्त एक तुमचा एक अनुभव आहे, तो तुमचा शिक्षण क्षेत्रामधला. शिक्षण क्षेत्र आणि बैलगाडा काय म्हणताय त्याबद्दल? शिक्षण क्षेत्र ही वेगळी बाजू आहे आणि बैलगाडा क्षेत्र हे खरं तर आनंदाचं ठिकाण आहे. बैलापासून फार मोठं उत्पन्न आहे म्हणून आम्ही बैल पळत नाही, आपलं नाव कुठंतरी व्हावं आणि ह्या बैलांना बैलाच्या माध्यमातून मित्र परिवार जास्तीत जास्त जमा होतोय, त्याचा फार मोठा आनंद होतो प्रत्येक अड्ड्यामध्ये. आता माझी समीरबाई तशी थोडीशीच ओळख असल्यामुळं नाही, आम्ही भेटलो की चापाणी करणं, बैल कुणाचं कोण कुठेही पळू द्या, पण आम्ही ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला अंतकरणापासून एकमेकाला प्रेम देत असतो, प्रेम घेत असतो. आणि त्यामुळं कुठलीही बैल असू दे किंवा काही असू दे, बैल जेव्हा आणतो प्रत्येकाची बैल पळत असतात, आपलं गुलाल होतो आणि आपण दुसऱ्यांच्या बैलांकडे बघतो, कसा असतो तो विषय? म्हणजे आमचा बैल जास्तीत जास्त गतीने पळतोय. आज आम्ही एवढ्या अड्ड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली सगळी टॉपचीच बैल आली होती आणि त्यापैकी आम्ही एक नंबर करतोय, त्याचा फार मोठा अतिशय आनंदच होतो आम्हाला. बरोबर. समीर भैया, काय बोलताय तुम्ही? माझं मत कसं, आता मला तर खूपच आनंद झाला आज पेडगावमध्ये एक नंबर केलाय म्हणून. गाडी बऱ्याच दिवसानं पळवली आणि आम्हाला अपेक्षाच होती सरदारचा माणिकचा पैरा झाला की एक नंबर गाडी करते, मग ती सिद्ध करून या सरदारनं माणिकनं दाखवली आणि ड्रायव्हरची पण चालाकी लय आमच्या भैया ड्रायव्हरची वाटेगावच्या. दादा, आता दादा दादा शेवटचा एकच प्रश्न, बैलगाडा क्षेत्र हार जीत तर होत असते, काय विषय असतो तो? हार जीत पचवायची ताकद बैल मालकाकडे पाहिजे, तर तो पुढे खेळ चालणार, नसेल तर मग एका बैलावरच त्याला नाद बंद करावा लागणार. दादा, शेवटी अजून एक मला बोलायचा एक प्रश्न, समाज माध्यम बोला किंवा आपल्या बैलाची मुलाखत असणं, सगळ्या गोष्टी असणं, सोशल क्षेत्र माध्यम बैलासाठी किंवा आपल्या ह्या बैलगाडा क्षेत्रासाठी कसं आहे? हे आता कसं, या बैलांच्या मुळे तुमची आमची म्हणजे हा मित्र परिवार वाढलाय, ही सगळं बैलांनीच आम्हाला दाखवून दिले. जर आमच्याकडे पळणारा बैलच नसता पळला, एवढा मित्र परिवार सोशल मीडिया कशाला आमच्याकडे आली असती. या बैलांचीच कृपा आहे आमच्यावर. सोशल मीडियामुळं ऑल घरी जरी असला माणूस तरी सुद्धा त्याला त्याला तिथं जगाच्या कोणत्याही पाठीवर असेल तरी सुद्धा त्याला तिथं ती बैलगाडा बघता येतोय आणि नंबर कोणी केला किंवा ही मुलाखत आमची तिथपर्यंत पोहोचते याचा आम्हाला खूप खूप आनंद वाटतो. दादा, तुम्हा दोघांना धन्यवाद आणि उत्तर आपले महादेवाचे नंदी अजून आपलं नाव मोठं करतील त्याबद्दल शंका नाही. धन्यवाद. थँक्यू.